ओम गणगणपतये नमः। मंडळींनो नमस्कार। अनमोल जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। लवकरच सारूपित्री अमावस्या येत आहे। शनी अमावस्या आणि सारूपित्री अमावस्या येण्याचा हा योग तब्बल 20 वर्षानंतर येत आहे आणि या योगाची संधी आपण घेतलीच पाहिजे। मित्रांनो, या पितृपक्षामध्ये सध्याचा जो पक्ष चालू आहे तो पितृपक्ष आहे आणि या पितृपक्षामध्ये जर आपल्याकडून काही कारणामुळं श्राद्ध घालू शकलेले नाही आहेत किंवा श्राद्ध घालू शकत होतात परंतु काही मध्ये समस्या आली, या समस्यामुळे आपण श्राद्ध घालू शकला नसाल तर काही हरकत नाही, परंतु सारूपित्री अमावस्येला मात्र या गोष्टी करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, ह्या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी मी आपल्याला विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा। आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, या पितृपक्षामध्ये खरं तर श्राद्ध करायचं असतं। श्राद्ध म्हणजे श्रद्धेने दान करणं आणि या काळातमध्ये दुःख दूर होण्यासाठी अनेक उपाय शास्त्राने सांगितलेले आहेत। जर पूर्वजांच्या मृत्यूची तिथी जर आपल्याला माहीत नसेल तर त्यांनी या सारूपित्री अमावस्येला पिंडदान, तर्पण, श्राद्ध घालावं। दान केलेलं कधी फुकट जात नाही, याच्यावर आपण श्रद्धाच ठेवली पाहिजे। मित्रांनो, सारूपित्री अमावस्येला काही गोष्टी अजिबात विसरू नका आणि त्या न विसरण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पहिली गोष्ट आहे, गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून पाण्यात माशांना खायला द्या। मित्रांनो, या गोष्टीला अजिबात विसरू नका। दुसरी गोष्ट आहे, मंदिरात धान्यदान करा, कारण दान आपल्याला कधी कमी पडू देत नाही आणि दान केल्यानं निश्चित आपल्याला त्याचं गोडफळ मिळत असतं। मित्रांनो, तिसरी गोष्ट आहे की कोणत्याही एखाद्या ब्राह्मणाला अन्नदान करा। अन्नदान पवित्र दान आणि या दृष्टीनं आपण एका ब्राह्मणाला तरी किमान आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या ऐपतीप्रमाणे आपण अन्नदान करायचं आहे। चौथी जी गोष्ट आहे की शनिदेवाला तेल वाहा, कारण या दिवशी शनी अमावस्यासुद्धा आहे आणि याचं महत्त्व खूपच महान आहे। नंतरची जी गोष्ट आहे की तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, अनैतिक कार्य तुम्ही करू नका, कारण ही सुद्धा गोष्ट आहे, अजिबात विसरू नका। नंतर आहे, कोणा एका गरिबाला दूध दान करा, कारण दूध हे संपूर्ण आहार आहे आणि म्हणून तो दान केल्याने सुद्धा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे। नंतर जी गोष्ट आहे की पिंपळाचं झाड, याच्यामध्ये पिंपळाच्या झाडाला पाणी वाहा, त्याला 7 फेऱ्या मारा, पूजा करा आणि नंतर आहे हनुमान चालीसा, याचं वाचनसुद्धा करा। मित्रांनो, या गोष्टींना अजिबात विसरू नका। या गोष्टी या सारूपित्री अमावस्येला जर आपण केला तर आपल्या घरामध्ये ऐश्वर्य नांदेल, सुख समृद्धी भरभरतील आणि आपल्या मनासारखं घडेल। मित्रांनो, ह्या होत्या आजच्या व्हिडिओमधल्या महत्त्वाच्या गोष्टी। या गोष्टी नक्कीच विसरू नका। या व्हिडिओमध्ये इतकंच, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।